नमस्कार मित्रांनो, वचन मी आपलं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण बोलणार आहोत मोटरसायकलमधले जे इलेक्ट्रॉनिक सेट किंवा इलेक्ट्रिकल सेट, त्याला तुम्ही कसं मेंटेन करायचं आहे किंवा त्याला डॅमेजेसपासून कसं अवॉइड करायचं आहे, हे याला काय वापरायला लागणार आहे, याची प्रोसेस काय आहे, काय स्पेअर पार्ट आहे किंवा काय केमिकल त्याला वापरायचं, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओ बघूया. तर चला मित्रांनो प्रॉडक्ट टेस्टिंग पण करूया. कंडक्टिव्हिटी नॉन कंडक्टिव्हिटी हे पण समजून येईल. मी एक मेटलची पट्टी घेत आहे. हे प्रॉडक्ट आहे डाय इलेक्ट्रिक ग्रीस. मी आत्ता इंटरसेप्टरची सर्व्हिसिंग करत आहे, त्याच्यामुळं मी हे प्रॉडक्ट इथे वापरणार आहे. हे स्पेशल ग्रीस आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका, रेग्युलर ग्रीस नाही आहे किंवा बॉल बेअरिंग ग्रीस नाही आहे. हे स्पेशल ग्रीस आहे जे फक्त इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल्सलाच वापरलं जातं. मी मल्टीमीटर वापरणार आहे, ज्याच्यामध्ये कंटिन्युटी टेस्टर जो असतो त्याच्यावरती मशीन ऑन करून, युनिट ऑन करून मग आपण ग्रीसचं टेस्टिंग करणार आहोत की हे खरंच कंडक्टिव्ह आहे का नॉन कंडक्टिव्ह आहे. मी कॅमेरा सेट करून घेतो. आय होप तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि दिसत असेल अशी मी अपेक्षा करतो. तुम्ही बीप ऐकू शकता, बीप येतो, याचा अर्थ कंटिन्युटी चांगली आहे मेटलवरती. आता मी ह्याच्यावरती थोडंसं स्मॉल अमाऊंट परत एकदा चेक करूया. थोड्या अमाऊंटची ग्रीस जो आहे ते पेस्ट करणार आहे. मी हँडलिंगसाठी इयरबड वापरत आहे. चेक करूया ग्रीसमध्ये नॉन कंडक्टिव्हिटी आहे, मेटलला आहे. माझ्याकडचा हा सर्वात उत्तम उपाय आहे चेक करण्यासाठी. तुमच्याकडे कुठला अजून उपाय असेल किंवा पद्धत असेल तर तुम्ही चेक करू शकता. मी सिम्पलेस्ट पद्धत वापरली आहे. तर चला मित्रांनो आपण आता हे अप्लाय कुठं करायचं आहे आणि कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवून देतो. इंटरसेप्टरवरती जसं मी सांगितलं मी सर्व्हिसिंग करत आहे. स्पार्क प्लगवरती तुम्ही स्पार्क प्लग कॅव्हिटी बघू शकता. स्पार्क प्लगची कॅप जी आहे ही दोन्ही साईडनी ओपन करायची आहे. मी डेमॉन्स्ट्रेशन देते त्याच्यामुळे एकाच साईडनी ओपन करून दाखवलं आहे. व्यवस्थित डस्टिंग करून घ्यायचं, व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं सरफेस. रबर बूट परत लावायचा आहे, हा स्पेशल रबर बूट असतो. थोडंसं अमाऊंटमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक डाय इलेक्ट्रिक ग्रीस घ्यायचं आहे. लक्षात घ्या हे जे बूट्स आहेत हे या ग्रीसनी खराब होणार नाहीत, कारण ते अशा प्रकारच्या प्रॉडक्टला कम्पॅटेबल असतात. आतमध्येपर्यंत मेटल पार्ट जो तुम्हाला माहिती असेल की स्पार्क प्लग पकडण्यासाठी आतमध्ये ब्रासचा एक मेटल पार्ट असतो, तिथपर्यंत तुम्हाला तो आतमध्ये पेस्टिंग करायचे, आतमध्ये ग्रीस ढकलायचे. स्पार्क प्लगच्या टॉप पॉइंटला पण तुम्हाला पेस्टिंग करून घ्यायचे. इव्हनली अप्लाय करा, खूप जास्त पण लावायची जरूरत नाही आहे. आणि त्याच्यानंतर स्पार्क प्लग फिट करायचं आहे, कॅप फिट करून टाकायची. अतिशय सिंपल पद्धत आहे परंतु खूप इफेक्टिव्ह आहे. याच्यामुळे तुमचे बरेचसे स्पेअर पार्ट्स हे वाचतात, इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये खराबी येत नाही. त्याचप्रमाणे मी तुम्हाला दाखवून देणार आहे अजून एक गोष्ट की जर हे ग्रीस वापरायचं असेल तर अजून कुठं तुम्हाला वापरता येईल. मी आत्ता FI फर्स्ट कनेक्शन काढलं. तर हा जो कनेक्टर आहे ह्याच्यावरती पण तुम्ही डाय इलेक्ट्रिक ग्रीस वापरू शकता. हाच कनेक्टर नाही तर प्रत्येक कनेक्टरवरती इनफॅक्ट तुम्ही वापरू शकता. बरेचसे वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट्स येतात, त्यामुळे कलरमध्ये डिफरन्स असू शकतो. जसं मिल्की व्हाईट पण तुम्हाला मिळेल, स्पॅच्युला घ्यायचा आहे व्हाईट ह्याचा लाकडाचा. मिल्की व्हाईटमध्ये पण तुम्हाला मिळू शकतं डाय इलेक्ट्रिक ग्रीस, किंवा आत्ता माझ्याकडे जे आहे हे ट्रान्सपरंट आहे, मिल्कीश ट्रान्सपरंट आहे व्हाईट कलर, प्युअर व्हाईट कलरमध्ये. सो स्पॅच्युलानी तुम्हाला कनेक्टरचा जो टॉप सरफेस आहे त्याच्यावरती पेस्ट करायचं, खूप जास्त टाकायचं नाही आहे किंवा आतमध्ये पूर्णपणे दाबून भरायचं नाही आहे. जस्ट वरच्या लेअरला, वरच्या जो सरफेस असतो त्यावरती तो लेअर टाकायचा आहे, साधारण एक 2 mm पर्यंत.
आणि एकदा ग्रीस लावलं की कनेक्टर परत रिफिट करायचं आहे प्रॉपरली. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडलेली असेल. खूप सारे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. मला हे जे प्रॉडक्ट आहे ते आवडलं म्हणून मी हे लावतो आणि वापरतोय. तर तुम्ही अल्टरनेटिव्ह तुम्ही वापरू शकता, परंतु प्रॉडक्ट वापरताना लक्षात ठेवायचं आहे की हेच प्रॉडक्ट असलं पाहिजे. ब्रँड तुमचा डिफरंट असला तरी चालेल, पण टाईप ऑफ मटेरियल जे आहे जे मी सांगितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये तेच असलं पाहिजे. अदरवाईज तुम्ही इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे सर्किट्स आहेत किंवा कंपोनंट्स आहेत ते तुम्ही शॉर्ट करू शकता. त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा, हे फार स्पेसिफिक आहे, ह्याच्यापेक्षा तुम्ही दुसरं काहीही वापरू नका. धन्यवाद.